आणि सातपुते सर, गायकवाड सर, अजून आपले जावेद सर, यांचं ते प्रिंट काढण्यातच टाइम जात असेल असं मला वाटतं. वाटून वाटून बिचारे थकले, जेव्हाही संपले की आले, जेव्हाही संपलं तेव्हा आले. ह्या प्रिंट घ्या सातपुते सर लगेच, आणि म्हणजे ते झालं होतं ना, काल नसतो की घ्या परत एक, परत घ्या एक. बिचारे सातपुते सर प्रत्येकाला मोजून मोजून दोन 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 जास्त घेऊ नका म्हणून. तसे जावेद सर तर बसूनच जायचे, कॉम्प्युटरचं काम करतात ना ते, वाटायला दोन आहेत. आणि गायकवाड सरांचं म्हणतं लक्ष होतं की कोण काय करतं पाहिजे. मावळकर सरांचं म्हणायचं ना, माझं आधी मॅथ्स होतं पण सरांची एक्सप्रेस भरतीच फास्ट आहे, मग त्याच्यामध्ये मी उतरून गेली. एकदा आहे ना पॅरेंट्स मीटिंग होती 11th ला, तेव्हा माझी आई आली होती आणि कोणीतरी विचारलं असेल एखाद्या मुलीने की CET मध्ये तर खूप असे मोठे मोठे राहतात म्हणे मॅथचे, मग आम्ही कसं सोडवायचं, पटपट आन्सर द्यायचं. मग माझी आई होती तेव्हा तिथेच, मग सरांनी एकदम मुक्त एक एक्झाम्पल आणि झाडा सोडवून दाखवलं. माझ्या एकदम शॉक, घरी येऊन मला म्हणे बेटा समजतं का सर काय शिकवतात. म्हटलं आई मी टॉपरचे स्टुडंट आहे, टॉपरचे स्टुडंट आणि आलं तर काय म्हटलं मग मावळकर सरांचं, आम्हाला ते तर म्हणून शिकतं म्हटलं मावळकर सरांचं टॉपर्समध्ये. बायोचं म्हटलं ना तर सुपर फास्ट आहे. ठाकरे मॅडमांचं म्हटलं म्हणजे धाडस, तुझं नाव काय, माझं नाव काय, जाऊ दे आपण अभ्यास करू. मॅडम जेव्हा आल्या होत्या ना आम्हाला 12th मध्ये शिकवायला आल्या होत्या, तेव्हा काही नाही आम्ही नाव विचारलं नाही, मॅडमनी नाव विचारलं नाही, सुरू झालो आम्ही कॉर्डिनेशन पासून. ते ब्रेन मध्ये घुसत गेल्या, आम्ही पण ब्रेन ब्रेन शिकत गेलो, जाऊ द्या तिकडे इकडे काही नाही आपल्याला नाव घ्यायचं. जेव्हा संपलं एकदम 12th तेव्हा एकदम भीतीने घाबरून, मॅडम तुमचं नाव तरी सांगा. तरी मॅडमनी फक्त आम्हाला सरनेमच माहिती आहे, ठापरे नाही तर ठाकरे, दोन म्हणजे ती मॅरेज नंतर. आणि पठाण सरांचं तर काही नाही, सांगितलंच माझ्या मैत्रिणीने की एकदम कॉन्सेप्ट क्लिअर झाले, लॉ वगैरे शिकायला सर एक नंबर आहे, काही टेन्शन नाही राहत. शिकवलं की एखादा खळू घ्यायचा आणि पटपट झालं ते आपल्याला समजूनच राहतं, टेन्शन नाही राहत त्याच्यावर. मला पाटील सरांची मैत्र आवडली होती, सरांनी आम्हाला चार्ट बनवायला सांगितले होते. मग सर म्हणे तर आता क्रॅश कोर्समध्ये की रेग्युलरच्या मुलीने बघा म्हणे आमच्या 25-25 डायग्राम काढलेले आहे, तर ती माझ्या बाजूची, तिला काय वाटलं की सर असंच बोलताय म्हणून, यांनी काही केलं नसेल, कोण 25-25 डायग्राम काढणार आहे म्हणून. मग ती म्हणे का तुम्ही खरंच काढल्या होत्या, म्हटलं हो मी काढल्या होत्या खरंच, म्हणे आम्हाला वाटलं सर असंच म्हणताय म्हणून. सरांनी सांग चॅलेंज दिलं होतं ते आम्ही 2-3 मुलींनी केलं होतं. अजून बस हे 2 महिने काहीतरी खास असतील माझ्या जीवनातले, आणि नवीन मैत्रिणींना मी जीवनभर लक्षात ठेवेल, जुन्यांना पण लक्षात ठेवेल. थँक्यू सो मच. आपण सर्व या ठिकाणी एका छोट्याशा कार्यक्रमासाठी आलेले आहात, सर्वांचं मी प्रथमतः अभिनंदन करतो. हे 2 महिने कसे निघाले कळलेच नाही सर्वांसाठी, म्हणजेच जवळजवळ 80-90% विद्यार्थी हे आई वडिलांपासून लांब राहिले. हे 2 महिने लांब राहणं म्हणजे खूपच कठीण. आपल्याला कधी सवय असते की आईने भाजी केली की मीठ नाही, भाजी मीठ आली नाही, पण 2 महिने कसे काढले हे सर्वांनाच माहिती आहे. या ठिकाणी सर्व शिक्षक यांनी अतिशय चांगलं मार्गदर्शन या ठिकाणी केलं, जास्त करून करीम पठाण सर, बायोचे पाटील सर, गाडे सर, या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांनी सक्सेस मिळवण्याचा प्रयत्न केला. त्या सक्सेससाठी अभिनंदन द्यायला गाडे सर आणि निकम सर कायम प्रेझेंट राहायचे. गाडे सर म्हटले की सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन, गरीब पटाल सर सांगायचे झाडावर चढू नका, झाडावर चढू नका, खाली उतरा, आणि ज्या विद्यार्थ्यांचा नंबर नाही आला त्यांनी प्रयत्न करत राहा. जीवनात चढ उतार येतच असतात, परंतु या चढ उतारांना सामोरे जाऊन जो लढतो तोच खरं आयुष्यात पुढे जात असतो. ज्या विद्यार्थ्यांना सक्सेस मिळालं त्यांचं अभिनंदन, ज्यांना नाही मिळालं त्यांनी लक्षात ठेवा
की डावा पाऊल जर पुढे गेला तर मागच्या पाऊलाने रुसायचं नाही, कारण मागचा पाऊल लगेच पुढे येत असतो. या ठिकाणी मला दोन शब्द बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी मान्यवरांचे आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो. आज आपला क्लासचा शेवटचा दिवस, यानंतर कोण कुठे जाणार, आज आजच्या दिवसानंतर आपण सर्व आपल्या आपल्या अभ्यासाला लागणार आणि परीक्षा देऊन निकालाची वाट बघणार. आज मला सांगावे वाटते की आम्हाला इथल्या सर्व शिक्षकांनी आणि नॉन टीचिंग स्टाफ यांनी महत्त्वाचे सहकार्य केलं आहे. शिक्षण शिकवण्यात तसेच दुसऱ्या काही अडचणी असतील तर त्या आमच्या वेळेवर पूर्ण करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये गाडे सर, अतुल निकम सर, दीपक पाटील सर, पठाण सर, ठाकरे मॅडम यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं. शिकवून न समजलेल्या कन्सेप्ट लगेच पूर्ण केल्या, काही अडचणी असल्यास त्यांचीही पूर्तता केली. हे दोन महिने आयुष्यातले महत्त्वाचे आहेत, हे आम्ही कधीच विसरणार नाही. कधी न भेटलेले लांब लांबचे मित्र, त्यानंतर दोन महिने आई वडिलांपासून दूर एका नवीन शहरात येणं हे सर्वांना अवघड असतं, पण सर्वांनी त्या वातावरणात जुळवून घेतलं. हे महत्त्वाचं होतं, एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो. गुड इव्हनिंग फ्रेंड्स. गेली दोन महिने आपण या क्लास सीएटी क्रॅश कोर्ससाठी इथे जमलेला होता. तर हे दोन महिने कसे गेले, काय गेले, कोणत्या अभ्यासात गेले, काय करत करण्यात गेले, आज अजून सुद्धा कळलेलं नाही. आले कसे गेले आणि चांगले शिक्षक आम्हाला इथे लाभले. खरं तर सीएटी क्रॅश कोर्स म्हणजे काय कन्सेप्ट राहती म्हणजे लहान गावातल्या मुलांना माहिती नव्हती, इव्हन माझ्यासारख्यांना. आम्ही पण काही मोठ्या शहरातले नाही, आम्ही पण लहानच गावातले, तर त्यांना माहिती नव्हती. नाशिकला आलो पहिल्यांदा क्लासेसला आलो इथे, तर इथे आम्हाला गाडे सर भेटले. गाडे सरांनी इथले स्टाफ दाखवला, हॉस्टेल दाखवले, सर्व काही दाखवले. मग म्हटलं यार काहीतरी असेल म्हणून तर एवढं हे करताय, आणि मग विचार केला म्हटलं लावून घेऊ क्लास, काय होईल ते पुढे बघता येईल. आणि लावला तर खरंच जीवनातली सर्वात पहिली आनंदाची गोष्ट कळली, म्हटलं यार क्लास लावल्याने खूप मोठा फायदा झालेला आहे. म्हटलं आपल्याला खूप मोठा फायदा झाला, आणि या क्लासमध्ये शिक्षक चांगले भेटले, खूप दूर गावाचे मित्र भेटले, आणि काय अजून बोलणार, जे बोललं ते कमीच आहे. धन्यवाद सर, मला बोलण्याची संधी दिली, धन्यवाद. थँक्यू अक्षय. गुड मॉर्निंग ऑनरेबल टीचर्स, ऑल माय डियर फ्रेंड्स. टुडे आय थँक यू फॉर गिविंग मी अपॉर्च्युनिटी टू स्पीक इन फ्रंट ऑफ यू. 10th March was the date when we came here and got admission in Toppers Academy because of only Patil sir. When my father asked about faculty of the classes, so Gade sir connected us to Patil sir. My father, Patil sir, told my subject is bio. So I was having no concern with bio. Patil sir said, agar Sachin meko raat ko 12 baje phone karke kuch bolta hai problem,
तो मैं तुरंत उसके पास पहुंच जाऊंगा. प्लीज गिव माई फादर ग्रेट कॉन्फिडेंस. थैंक यू भाडन सर. एंड आई एम थैंकफुल टू पठान सर टू एक्सप्लेन अस ऑल द कॉन्सेप्ट्स रिलेटेड टू फिजिक्स. थैंक यू मावलकर सर टू क्लियर माई ऑल द बेसिक. एंड द मेन विच आई लाइक अबाउट मावलकर सर, ही नेवर रिफ्यूज माई डाउट्स, ऑलवेज एक्सेप्टेड मी एंड गिव मी हिज फोन नंबर to for the difficulty. Thank you sir. What about IS sir? His easy language was fantastic. And last but not least, all my dear friends, some few lines for you. साथी सिर्फ वो नहीं होता जो जीवन भर साथ निभाए. साथी सिर्फ वो नहीं होता जो जीवन भर साथ निभाए. साथी तो वो होता है जो जीवन के कुछ पलों में ही जीवन भर का साथ निभा जाए. थैंक यू. फर्स्ट ऑफ ऑल मी गाडे सरांना थँक्स बोलते. त्यांच्यामुळे मी हा क्लास मध्ये आले. इथे फर्स्ट टाइम येताना वाटलं नव्हतं की सर्वांसोबत एवढं जुळवून घेता येईल. भीती होती मनात, वेगवेगळ्या ठिकाणाहून मुली येतील, त्यांच्यासोबत कसं जुळवून घेता येईल. पण सर्व काही मॅनेज झालं इझिली. त्यानंतर सर्व काही लेक्चर्स खूप छान होती. फक्त केमिस्ट्रीच्या लेक्चरला जरा बोर व्हायचं, पण काही वाटायचं नाही. त्यानंतर मला असं समजलं की पिंपळ गावच्या मुलींनी जरा त्रास दिला, त्याबद्दल मी सर्वांना सॉरी बोलते आणि सर्वांना सीटीसाठी बेस्ट लक देते. थँक्यू सो मच. एजेसी ग्रुप. हॅलो फ्रेंड्स, मी पिंपळनेर या छोट्याशा गावातून इथे आली आहे गाडे सरांमुळे. आमच्या कॉलेजला गाडे सर आणि निकम सर आलेले टॉपर्स अकॅडमी थ्रू. आम्हाला वाटलं नव्हतं आम्ही ह्या ठिकाणी किंवा मी या ठिकाणी बोलू शकते येऊ. कारण सरांनी ज्या काही आम्हाला क्लिप्स दाखवल्या, जे काही आम्हाला सांगितलं, जे काही आमच्याशी बोलले, त्या थ्रू आम्ही स्वतःला ओळखला, आम्ही स्वतःतला एम ओळखला आणि आज आम्ही आमच्या पावलावर कुठेतरी पुढे जाऊ हा कॉन्फिडन्स आमच्या मनामध्ये आला. इथे नाशिकला आल्यानंतर भीती होती की तिथे नवीन फ्रेंड्स असतील. नाशिकचे असं ऐकून होते की नाशिकचे जे प्रॉपर मुलं मुली असतात ते बाहेरच्या मुला मुलींना त्रास देतात म्हणून. पण तसं काहीच झालेलं नाही, तसं काहीच झालेलं नाही. इतके चांगले फ्रेंड्स मी माझ्या आयुष्यात तरी आतापर्यंत कुठेच बघितले नव्हते. माझे पिंपळनेरचे फ्रेंड्स, पिंपळगावच्या फ्रेंड्स, नाशिकच्या फ्रेंड्स अँड ऑल ऑफ यू फ्रेंड्स, थँक्यू सो मच फॉर कोऑर्डिनेट अस अँड स्पेशली निकम सर अँड गाडे सर. आम्ही मयूर हॉस्टेलला राहत होतो. आम्हाला निम्म्या रात्री 12-1 वाजता कसलीही अडचण आली, कसलाही प्रॉब्लेम आला, सर आम्हाला येऊन भेटत होते. आमचा प्रॉब्लेम सरांशी आम्ही शेअर करून तो सॉल्व करत होतो. सो थँक्यू सो मच सर. अँड टीचिंग स्टाफ इज व्हेरी 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 गुड. आणि प्रत्येक शिक्षकाच्या क्लासला इतकी मजा आली. वाटलं नव्हतं की आम्हाला वाटायचं ग्रामीण शिक्षण आणि शहराचं शिक्षण हे खूप वेगळं असतं, पण असं अजिबात झालं नाही. सर आमच्याशी ऍज अ फ्रेंड म्हणून आम्हाला टीच करत होते. थँक्यू सर अँड थँक्यू मॅम ऑल्सो. सो थँक्यू सो मच टू गिव्ह मी अ चान्स टू स्पीच. थँक्यू. गुड इव्हनिंग फ्रेंड्स. आता हे सगळे इथे आता सांगत, आता मला सगळे ओळख ना. आता निरंजन मुसळणार आहे माझं, परत एकदा सगळ्यांना सांगतो. सगळे म्हणत होते आम्हाला असं वाटलं तसं वाटलं, पण मला काही वाटलं नाही. रेग्युलर तर स्टुडंट आहे ना मी, स्पेशल आता आहे सर लेक्चरला आले तर पहिले माझ्यावरच त्यांचं लक्ष आहे तर काय करतोय काय करतोय. म्हणे आपलं तर सोडून तुझं वेगळंच काही चालू आहे सर. पण तसं काही नाही, मी अभ्यास पण करतो. आज तसं माझी काही इच्छा नाही बोलायची. थँक्यू. गुड इव्हिनिंग रिस्पेक्टेड टीचर.
all my dear friends. Today we are celebrating a send-off ceremony. I specially special thanks to all respected teachers to giving very good guidance in CET course and also giving the career guidance of our future development. In this journey of 2 months, we enjoy a lot and having all the fun, we make new friends and learn a lot of. In this Toppers Academy, the environment is very friendly and I love this academy. I am proud of myself to join this academy. Thank you. Patil sir, Mavakar sir, Ahir sir, Rawat madam, and my dear students. Again, remind to you, today is 27th of April 2016 and you have to give CET.